काही वेळापूर्वी शरद पवारांची तक्रार चर्चित झाली, त्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 110 आमदार आहेत, मी त्यांना नजर अंदाज करणार नाही, परंतु माझ्याकडे 110 आमदार असते तर मी नवं सरकार म्हणून असतो. हाच फरक आहे की नाही, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे. एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे. परंतु कालच्या ट्विटमुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला, अनेकांना धक्का बसला. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. एखादा व्हिडिओ असा पडला तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं हे अत्यंत चुकीचं. शरद पवार तरी दस्ता घेतलेला आहे म्हणून एकंदरीत जे वक्तव्य त्यांनी केलं होतं, पंतप्रधानांनी कुठेतरी दस्ता घेतलेला आहे, कारण देशातील बहुतेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही आहे आणि कुठेतरी ज्या ठिकाणी सत्ता नाही त्या ठिकाणी राज्यांमध्ये पक्ष पुण्याचं काम भाजपने सुरू आहे आणि याच दस्त्यापोटी त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात त्यांचा दस्ता घेतला आहे असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल. पण ठीक आहे, आता पवार साहेब नेमकं काय बोलले मी काय त्यांची तक्रार वगैरे ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही या ठिकाणी कुठली रिॲक्शन